नमस्कार, शिवशाही मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, सध्या निवडणुकीचा रिझल्ट लागला आहे हरियाणा या ठिकाणचा, आणि हरियाणामधील लोकांनी, जनतेने कौल दिला आहे भाजपच्या बाजूनं. भाजपमध्ये जास्तीत जास्त उमेदवार तिथे निवडून आले आहेत. त्यामुळे प्रश्न असा पडतो की हरियाणामधील जनतेने काँग्रेसचा अहंकार मोडीस काढला आहे का. विशेष म्हणजे हरियाणामधील OBC आणि दलित बांधवांनी काँग्रेसला आपला चेहरा दाखवून दिला आहे का, हा सुद्धा प्रश्न पडतो. राहुल गांधीच्या आरक्षण हटवण्याच्या भूमिकेला लोकांनी लावलेली ही एक चपराक आहे असं म्हणता येईल. लोकसभेमध्ये हरियाणात काँग्रेस 0 होती आणि तिथून ती 5 जागेवर निवडून आली होती, आणि त्यानंतर काँग्रेसला काही अहंकार आला होता का, आणि त्यामुळेच त्यांना त्यांचा अहंकार नडला असे म्हणता येईल. जनतेची कामे करायची सोडून काँग्रेसनं फक्त राजकारण केलं आणि त्यामुळेच त्यांचे कमीत कमी उमेदवार तिथं निवडून आलेत. हरियाणामध्ये काँग्रेस ही फक्त मुख्यमंत्री पदासाठी लढत होती. महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसला सत्ता हवी आहे, पण येथील विकास कामे आणि जनतेच्या प्रश्नाकडे काँग्रेसचं दुर्लक्ष आहे. जेथे जेथे भाजपा आणि काँग्रेसची थेट लढत झाली, तेथे तेथे भाजपा विजय झाली आहे. हरियाणा तो सिर्फ झाकी है, महाराष्ट्रात भी बाकी आहे. काँग्रेसनं पूर्ण हरियाणामध्ये जाट विरुद्ध इतर जाती असा जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण तरीही सर्व समाजाने जातीवाद नाकारत भाजपाला, भारतीय जनता पार्टीला भरघोस मतदान केलं. आणि जाट, जिथं जाट संख्या जास्त आहे अशा क्षेत्रामध्ये सुद्धा भाजपनं अनेक जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस पक्षाचा अहंकार आता चकनाचूर झाला आहे, कारण त्यांनी लोकांच्या गरजा आणि आकांक्षा ओळखण्यापेक्षा त्यांनी फक्त राजकारण करण्यावर भर दिला. महाराष्ट्रातसुद्धा लोकसभेत काही जागा मिळाल्या, इथे सुद्धा त्यांचा अहंकार जाणवतो. आता विधानसभेत जनता त्यांना जागा दाखवेल असं म्हटलं जातं. जम्मू आणि काश्मीरमधील सर्व अनुसूचित जातीच्या जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या आहेत. हरियाणामध्ये सलग 3 भाजपाचा विजय झाला आहे. हा विजय भाजपवरील लोकांचा विश्वास दाखवून देत आहे. शेतकऱ्यांनीसुद्धा काँग्रेसला नाकारला आहे, कारण शेतकऱ्यांना त्यांचा उत्कर्ष करणारे सरकार हवे आहे. पोकळ आश्वासने देणारी काँग्रेस इथे लोकांनी टाळली आहे, नाकारली आहे. काँग्रेसचे तुष्टीकरण नाकारून सर्व हिंदू इथे एकत्र आले आहेत. हा हिंदुत्वाचा विजय आहे असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जात आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? हरियाणामध्ये ज्या पद्धतीने भाजपाला बहु असं संख्येने उमेदवार निवडून आले आहेत, महाराष्ट्रात काय होईल? कारण असं म्हटलं जातं की हरियाणा तो अभी झाकी आहे, महाराष्ट्र अभी बाकी आहे. तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल? महाराष्ट्रात परत भाजप, भारतीय जनता पार्टी कमबॅक करेल का? काय वाटतं तुम्हाला? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.